वडापाव आलाच. आणि हाच वडापाव जेव्हा मुंबईमध्ये फेमस होत होता ना, तेव्हाच पनवेलमध्ये एका चटणीमुळे इकडचा एक वडापाव खूप फेमस झालाय. आणि इकडच्या वडापावचे कलाकारही दिवाणे आहेत. सो मंडळी नमस्कार, मी रसिका बागवे आणि आज मी आली आहे पनवेलमधल्या शशी वडेवाले यांच्याकडे. सो चला आज जाऊयात आणि यांची चटणी आणि वडापाव ट्राय करूयात. चला चला वडापाव खाऊयात का असं म्हटलं तर मुंबईमध्ये नाही असं म्हणणारे फारच कमी आहेत. वडापाव हा हल्ली अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीत मिळू लागला, पण पनवेलमध्ये असं एक ठिकाण आहे ज्या वडापावला 50 पेक्षा जास्त वर्ष होऊनही या वडापावचा फॅन क्लब रोजच्या रोज वेगाने वाढतोय. म्हणूनच आज आपण आलो आहोत पनवेलमधल्या शशी वडेवाले यांचा वडापाव टेस्ट करायला. मंडळी, आपल्या आजी आजोबांनी सुरू केलेल्या हातगाडीवरचा वडापावची जी परंपरा आहे ना, ती रोहन दादांनी आजही तशीच निष्ठेने जपून ठेवली. पण पनवेलमध्ये येऊन इथे मिळणाऱ्या वडापावची चव आणि यांची स्पेशल चटणी एकदा तरी तुम्ही खाल्ली नाही तर मग तुम्ही काय खाल्लं. या वडापावची चव आहे ना अनेक दिग्गज कलाकारांनीही चाखली आहे. मग मंडळी चला आपण पण या वडापाव आज या व्हिडिओद्वारे टेस्ट करूयात. मंडळी, मी शशी वडेवाल्यांच्या इथे वेगवेगळे पदार्थ ट्राय केले, त्यातला त्यांच्या स्पेशल चटणीसोबत मिळणारा वडापाव, मुगडाळ भजी, पट्टी समोसा खाल्लं. त्यांची ही आंबट गोड चटणी आहे ना, ती तर त्यांच्या प्रत्येक पदार्थाला चार चांद लावते, त्यामुळे सगळे पदार्थ खाताना एक वेगळीच मजा येते. आणि बाहेर एवढा धोधो पाऊस पडत असताना हा गरमागरम वडापाव, भजी आणि मुगाची स्टफिंग असलेला हा समोसा म्हणजेच पट्टी समोसा खाण्याची मजा काही औरच आहे. माझ्या आजी आजोबांनी धंद्याची सुरुवात 1962-63 पासून केली. सुरुवात कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात तेव्हा आली, त्यानंतर त्यांनी कंटिन्यू करण्याचा विचार केला. त्यानंतर वडील लहान होते तेव्हा माझे, खूप वडिलांनी त्यांना साथ दिली आणि आज शशी वडेवाले हे माझ्या वडिलांनी बनवलं, ब्रँड बनवलं. त्यानंतर मी आता हे पुढे चालू ठेवण्याचा विचार केला, म्हणून मी या क्षेत्रात पडलो माझं शिक्षण सोडून आणि मी हे पुढे कंटिन्यू करतो. पदार्थाची खासियत सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन भेट द्या एकदा आणि तुम्ही चव घ्या आणि तुम्ही त्या गोष्टीचा रिव्ह्यू आम्हाला द्या की तुम्हाला चटणी कशी वाटते. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो करा. बाय.